नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ज्ञानेशो भगवान विष्णु. संत ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात परब्रह्म विष्णूच असं आपण मानतो. त्यांचं वर्णन महाकैवल्य तेजा असं केलं जात. ज्ञानेश्वर हे श्रीकृष्णाहून किंवा पंढरीच्या विठुमाऊलीहून वेगळे नाही. ईश्वर भक्तीनं चित्तशुद्धी होते या विचाराबरोबर ईश्वर भक्तीचा अधिकार हा सर्वांना समान रूपाने आहे हा विचार ज्ञानेश्वरांनी त्या काळी प्रकर्षाने मांडला. तेराव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी आपले विहित कार्य संपल्यावर संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या भावंडासह संत नामदेव आणि इतर समकालीन संत यांच्या समवेत पंढरपुराहून उत्तरखंडाची तीर्थयात्रा केली. ज्ञानदेव आणि नामदेव यांची ही तीर्थयात्रा आजही अखंड चालूच आहे. आषाढीच्या पालखीचा सोहळा हे या तीर्थयात्रेच विशाल आणि विराट रूप होय. इवले से रूप लावियले द्वारी
त्याचा वेलू गेला, त्याचा वेलू गेला गगनावरी, इवले से रूप लावियले द्वारी, इवले से रूप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला, त्याचा वेलू गेला गगनावरी, इवले से रूप लावियले द्वारी, इवले से रूप लावियले द्वारी। कळियासी आला त्याचा वेलू गेला, त्याचा वेलू गेला गगनावरी, इवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी। मनाची ये गुंती गुंफी ये लाशेला, मनाची ये गुंती गुंफी ये लाशेला, बाप रखुमा देवी वरु विठली अर्पीला, बाप रखुमा देवी वरु विठली अर्पीला, त्याचा वेलू गेला गगनावरी, इवले से रूप लावियले द्वारी, इवले से रूप, इवले से रूप, इवले से रूप लावियले द्वारी। तुझ्यासाठी कढा दळत बसले होते ना, म्हणून रानात जायला उशीर झाला। भाकरी करते? अगं कढा इथेच राहिला, खीर केव्हा करणार? भूक लागली असेल त्याला, खीर कर लवकर। रजाई आधी जाणायला दे, रात्रंदिवस कष्ट करत असते बिचारी। या कष्टातच आनंद असतो ना म्या। मी तुझ्या घरची दासी, काम केलं तर त्यात काय विशेष। बस जनाई, स्वतःला तू दासी म्हणून घेतेस तेव्हा वाईट वाटत मला। असं कसं म्हणतोस? अरे एक अनाथ पोर मी, कुणाचा आधार होता? तुझ्या वडिलांनी दामाशेटीने मला या घरात आणलं, आणि शिवाय तुझ्यासारख्या विठू माऊलीच्या भक्ताची सेवा करायला मला मिळते, या दासीचं भाग्यच नाही का? जनाई, तुझा अपूर्व भाव मला काही बोलूच देत नाही। तू आता काही बोलूही नकोस राजाई, उरक लवकर, आज रात्री वाळवंटात नाम्याचं कीर्तन आहे, आपण दोघीने आधी जाऊन झाडून ठेवू। हा उरक Thank you.
गुरुदेव, आपल्या कृपेनं माझी पारमार्थिक वाटचाल सफल झाली. ज्ञाना, गुरुवर्य गहिनीनाथाने दिलेल्या उपदेशाचा हा वारसा, त्याचंच हे पुण्यफळ म्हणून ज्ञानेश्वरी सारख्या महान भाष्य काव्याची रचना तुझ्या योगे घडली. सामान्य जनांसाठी ज्ञानाची कवाडं मोकळी झाली. गुरुदेव, माझं विहित कार्य आता संपलं आहे. परब्रह्म स्वरूपात लीन व्हावं अशी ओढ मनी लागून राहिली आहे. ही इहलोकीची यात्रा मी इथंच संपवावी. तेव्हा आपली अनुज्ञा असेल तर मी संजीवन समाधी घेऊ इच्छितो. ज्ञाना, कालाच्या ओघात इवल्याच्या रोपाचा हा वेलू कधी गगनावर पोहोचला याचं भानच राहिलं नाही. संजीवन समाधी घेण्याची अनुज्ञा देण्याचा अधिकार माझा नाही ज्ञाना. ज्या परमात्म्यानं तुझा हा अवतार इहलोकी घडवून आणला त्याचाच तो अधिकार आहे. आपण माझे सद्गुरू आहात तेव्हा आपलीच अनुज्ञा मला प्रमाण आहे. तसं नाही ज्ञाना, ईश्वर इच्छेचा ध्वनीच आपण प्रमाण मानू. शिव हे आपलं दैवत आहे. तेव्हा आपण उत्तरखंडाच्या तीर्थयात्रेला जाऊ. जशी आपली आज्ञा. उत्तरखंडाची यात्रा? होय, पण त्याआधी आपण पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊ. मलाही तिथे जायची ओढ लागली आहे. तिथे भक्त शिरोमणी नामदेवाची भेट होईल. येत्या शुद्ध पक्षातच आपण निघू. मनात येते की ही तीर्थयात्रा आणखी काही काळ लांबवावी. आपण तीर्थयात्रेला निघू आणि तीर्थयात्रा संपली की दादा. काका, उत्तरखंडाच्या तीर्थयात्रेला आम्ही निघालो आहोत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तीर्थयात्रा सफल होणार आहे. तुम्हा चारी भावंडांच्या पाठीशी परमेश्वराचे आशीर्वाद सदैव आहेत. जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तीर्थक्षेत्रच होईल. भाग्यवान आहेस बाबा, ज्ञानेश्वरांचा सत्संग तुला लाभलाय. आम्हालाही यायला आनंद झाला असता पण काय करणार, शरीर थकली. चला आपण निघूया आता. माझे जीवीची स्वप्न सुषुप्ति नाठवे जागृत
जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे पाहता रूप आनंद साठवे पाहता रूप आनंद साठवे पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदरे गोविंदाचे गुणी वेदरे जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जनाई दादा आले जनाई माळा तयार झाला की नाही हो व्हायला लागले काही वेळातच ते चौघ भावंड पंढरीत प्रवेश करतील त्यांच्या स्वागताला जायला हवं चला लवकर निघायला पाहिजे ना मैया हे ऐकल्यापासन ती चौघ भावंड माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागली काय सुरेख असेल ना ते दृश्य तू म्हणतेस ते खरं आहे अग ही चार ईश्वराची रूपच वाटतात विष्णुरूप ज्ञानेश्वर आदिशक्ती मुक्ताई सोपानदेव ब्रह्मा आणि निवृत्तीनाथ शिव या माळा घ्या चौघ भावंड पंढरीत येऊन पोचतील आणि आपण त्यांच्या स्वागताला नसू असं व्हायला नको चला आपण निघूया विठ्ठल विठ्ठल गजरे अवघी दुम दुमली पंढरी दुम दुमली पंढरी विठ्ठल 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 हो तो हरिनामाचा गजर हो तो हरिनामाचा गजर दिंड्या पताकांचा भार दिंड्या पताका बघितलंस ज्ञानदेव सगळी संत मंडळी जमलीत तुला भेटायला ज्ञाना या संतांची आणि तुझी भेट अपूर्व आहे या संतांच्या संगतीनं भगवत धर्माचा पाया तुला रचता येईल भक्त राज नामदेव आणि ज्ञान राज माऊली या दोघांची भेट पाहून मन अगदी फरवून आलंय होय जनाई ज्ञान आणि भक्ती यांचा संगम घडलाय असंच मला वाटतं या भेटीसाठी मीही आतुर झालो होतो पंढरपूरला येण्यामागे तुझ्या भेटीची मोठी जोड होती नामदेवा नाही नामदेवा तुझं दर्शन झालं हेच आमचं थोर भाग्य नामदेवा तू गीतेवर अलंकार चढवलेस बोलातून अरूपाचं रूप दाखवलंस अरे तुला बघायला लोकांनी डोळे शिणवले आहेत रे या सामान्य जनांपर्यंत तुझी ज्ञानेश्वरी तुझे अभंग पोचले आहेत केवळ माझीच स्तुती का करतोस नामदेवा तू तर भक्तांचा शिरोमणी तुझ्या रसाळ कीर्तनानं लोक डोलू लागतात याच जन्मी तू प्रत्यक्ष विठ्ठलाची प्राप्ती करून घेतली आहेस ज्ञानदेवा आपल्या भेटीसाठी चोखोबा मुद्दाम आलेत मंगळवेड्याहून
ज्ञानदेवा, तुमच्या भेटीनं मला माझ्या विठ्ठलाचं दर्शन झालं. माझी विठो माऊली ज्ञानोबा माऊली म्हणून आली. या नरदेहाचं सार्थक झालं. चुकोबा, विठ्ठल नाम तुझ्या रोमारोमात भरून राहिलं आहे. तुझ्या विशाल शुद्ध आणि निर्मळ अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगच वास करून राहिला आहे. तुझ्या प्रत्यक्ष भेटीमुळे माझं हृदय आनंदानं भरून आलं आहे. ज्ञानदेवा, तुमच्या चरणांची धूळ जर मंगळवेढ्याला लागली तर आमच्या जन्माचं सार्थक होईल. सुखोबा, तीर्थयात्रेला तर आम्ही निघालोच आहोत. वाटेत मंगळवेढ्याला तुम्हाला भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही. नामया, ही सारी भावंड चालून चालून दमली असतील. मी घरी जाऊन यांच्या विश्रांतीची व्यवस्था पाहते. तू पुढे चल, मी यांना घेऊन येतो. मुक्ता, तूही चल आमच्या बरोबर. नामदेवा, घरी जाण्यापूर्वी आपण विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ. पांडुरंगाच्या दर्शनासाठी मन आतुर झालंय. सुंदर सुरेख वो तिले, सुंदर सुरेख वो तिले, परब्रह्म तेज पाकले, ते व्योमी व्योम समावले, नयनी कमलनयन सुमन फाकले, कमलनयन सुमन फाकले, त्या परिमळातिले मकरंदी वोमा संकोचला संसार पारुषला व्यवहार ब्रह्मानंद पार जाहला वुमा मुक्ते. अगं तू उभी का? बैस ना, चालून चालून पाय दुखले असतील तुझे. बैस बा, पाय कशाने दुखतील? ज्ञानदादा बरोबर असला की क्षीण जाणवतच नाही. मोठी का झाली मुक्ता, दृष्टी काढायला हवी. मला काम द्याने काहीतरी, स्वयंपाकात मदत करू. अगं स्वयंपाक झालाच आहे, मांडे सुद्धा झालेत. मांडे? माझ्या ज्ञानदादाला मांडे खूप आवडतात. मुक्ते, किती प्रेम ग तुम्हा भावंडाचे एकमेकावर. वैऱ्यावर सुद्धा येऊ नये असे प्रसंग तुम्हा भावंडावर आले. पण ज्ञानेश्वर तुझी आई झाली का तू ज्ञानेश्वराची आई झाली हे कळलंच नाही. इतकं सांभाळत तुम्ही एकमेकांना. आता या तीर्थयात्रेहून आम्ही परत गेलो ना आळंदीला की मी ज्ञानदादासाठी पुन्हा मांडे करीन. कर हो कर. ये 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 वो क्या करते हैं?
जनाई जनाई आज दिवाळी आहे का ग? हो आज दिवाळीच आहे, पण ही नेहमीची दिवाळी नाही, ही आहे सुखाची दिवाळी. कारण आज आपल्याकडे ज्ञानेश्वर येणार आहेत. कोण येणार आहेत म्हणाली जनाई? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानियाचा राजा, आणि त्यांच्या बरोबर आहे सोपानदेव निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ म्हणजे शिवाचा अवतार. सदा शिवाचा अवतार, सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार. सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार. सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार. नामदेवा, उत्तरखंडाच्या तीर्थयात्रेसाठी आम्ही निघालो आहोत. तूही आमच्या बरोबर चलावंस अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या भागवत भक्ताचा सहवासही आम्हाला लाभेल. ज्ञानदेवा, तुझ्याबरोबर येण्यात मला आनंदच वाटेल, पण माझ्या विठ्ठलाला सोडून कुठं जावं असं मला कधीच वाटत नाही. माझी सर्व सुख त्या विठ्ठल चरणीच आहेत, आणि तेच माझं महातीर्थ आहे. नामदेवा, तुझी विठ्ठलावरची भक्ती पाहून मला आनंदच होत आहे, परंतु विठ्ठल तर तुझा सांगातीच आहे. ठीक आहे, तुझा आग्रहच असेल तर मी येतो, पण त्याआधी आपण विठ्ठलाची अनुमती घेऊ. नामदेवा, प्रत्यक्ष परब्रह्माची मूर्ती ज्ञानेश्वर तुझ्या संगतीचा आदर करतो आहे.
महद्भाग्याने हा योग तुझ्या जीवनात आला आहे. तुझ्या नरदेहाचं सार्थक व्हावं असा ज्ञानदेवाचा सहवास तुला लाभतोय. ज्ञानदेवा, नामदेव माझा परम भक्त आहे, त्याचा विरह मला सहन होणार नाही. तुझ्या मनीची अर्थ पाहून मी त्याला तुझ्या समवेत पाठवितोय. तीर्थयात्रेत त्याचा नीट सांभाळ. नामदेवा, विठ्ठलाचं प्रेम सुख तू अनुभवतो आहेस. प्रत्यक्ष पांडुरंग तुझ्या उत्कट भक्तीने प्रसन्न झाला आहे. धन्य धन्य तुझं कुळ, धन्य तुझे माता पिता. नामदेवा, तुझं जीवन कृतार्थ झालं आहे. ज्ञानदेवा, विठ्ठलानं माझा हात तुझ्या हाती दिला, माझी सारी पूर्व पुण्याई फळाला आली. संसाराच्या मायामोहात अडकलेल्या पतितांचा उद्धार करण्यासाठीच तुझा अवतार झालाय. पांडुरंग, दादा कुठे दिसत नाहीत? दादा आतमध्ये ग्रंथ वाचन करतायत. ज्ञानदेवा, आलात विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन? होय गुरुदेव, उद्या पहाटे आपण पुढल्या तीर्थयात्रेसाठी निघू. सर्व संत मंडळी आपल्या बरोबर येणार आहेत, आणि विशेष म्हणजे नामदेवही यायला तयार झाला आहे. ज्ञानदेवा, नामदेव आपल्या बरोबर येत आहेत हे ऐकून मला फार आनंद झाला. विश्वासभक देवानी दिलेला हा तर प्रसादच आहे. पांडुरंगाला आणि नामयाला एकमेकाचा विरह क्षणभरी सहन होत नाही. आताही जातोय खरा, पण कुणास ठाऊ, कदाचित पांडुरंगी जायचा त्याच्या बरोबर. खरंच ज्ञानेश्वर आपल्या वस्तीत येतील? होय, प्रत्यक्ष ज्ञानदेवानेच मला त्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला यायला सांगितलंय, आणि जाताना ते मंगळ वेढ्यातूनच येणार आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत येथे येतीलच. ही तर विठू माऊलीची कृपा. या मंगळ वेढ्यात उद्या खऱ्या अर्थाने सूर्य उगवेल. होय. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. सोयराबाई, चौखोबा आमच्या बरोबर तीर्थयात्रेला येत आहे. हो, ही सगळी पांडुरंगाची कृपा. चौकोबा, चला.
निघूया आपण. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल. आज कोणता अभंग म्हणणार आहे सोयराबाई? आजचा दिवस हा आपल्या सर्वांचा मोठा भाग्याचा दिवस आहे. साक्षात ज्ञानेश्वर माऊलीची पायधूळ आपल्या या मंगळ वेढ्याला लागली आहे. अहो अहो, हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचाच अवतार. त्यांचं अंतःकरण केवढं विशाल आहे. आत्मा निर्मळ असो असं म्हणतात ते खरंच आहे. भक्तीच्या रंगात रंगलेल्या या श्रीरंगाबरोबर सगळे भेदाभेद मावळून गेले. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला.
तरी इतका उदास का? ज्ञानदेवा, मी इथं आलो खरा, पण त्या पांडुरंगाचा वियोग मला सहन होत नाही. माझं सार चित्त त्या विठ्ठलाकडे धाव घेत आहे. त्याच्या वियोगानं माझं मन उदास झालंय. खंत करू नकोस नामा, विठ्ठलाच्या प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या अंतःकरणात सदैव असतो. नामा, तुझ्या या सगुण भक्तीचं रहस्य जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. ज्ञानदेवा, मी तुझ्यासारखा ज्ञानवंत आणि बहुश्रुत नाही, मी अज्ञानी आहे. तू साक्षात परब्रह्माची मूर्ती आहेस, ज्ञानियांचा राजा आहेस. तुझी ज्ञानेश्वरी, भक्ती, योग आणि ज्ञानानं परिपूर्ण असताना मी तुला काय सांगू. नामा, विठ्ठलाच्या प्रेमसुखाचं प्रत्यक्ष अनुभव तुला लाभला असल्यामुळे ब्रह्मसुखाचं संपूर्ण ज्ञान तुला झालं आहे. नामा, हे अविनाशी भक्तिभाग्य तू कसं जोडलंस? तुझे अनुभवाचे बोल मला ऐकायचे आहेत नामा, ऐकायचे. ज्ञानदेवा, मी वैष्णवांचा दास आहे, म्हणूनच विठ्ठलाने मला तुझ्या हाती दिले. ज्ञानी याच्या राजा पुढे मी, म्हणजे सूर्या पुढे काजवा असावा तसा, आणि तरीही तुझ्या आग्रहामुळेच मी बोलण्याचं धाडस करतोय. तुझ्या अंतरंग वैभवाचं दर्शन मला घडव नामा. काया वाचा मनानं जो विठ्ठल भक्तीचा अनुभव घेतलाय तो मी सांगतो. मी माझ्या देहाचा देवारा आणि हृदयाचा पाठ करून मी माझ्या आवडत्या केशी राजाची मूर्ती बसवली आहे. त्या मूर्तीला मी प्रेमजलानं प्रक्षालितो. तुझी भक्ती केवळ उत्कटच नाही तर ज्ञानाने ती डोळसही झाली आहे. श्री हरीचं मुख हेच खऱ्या अर्थाने सुख आहे. तो कृपेचा सागर आहे. विठ्ठल सर्वत्र भरून राहिलाय असा माझा अनुभव आहे. अशा विठ्ठलाचं परब्रह्म स्वरूप मी स्वतः पाहिलं. संपूर्ण विश्वाचा आत्मा तोच परमात्मा विटेवर उभा आहे. विठ्ठल विठ्ठल नाम हा माझा तीन अक्षरी मंत्र आहे आणि हेच माझ्या सुखाचं निदान आहे. नामा, तुझ्या मनीची आस तू विठ्ठलाला सांगावीस आणि त्याने ती पुरवावी असं तुमचं अपूर्व नातं आहे. भक्त आणि ईश्वर यांच्यातलं नातं असंच असतं. व्यक्तसृष्टीतली चुपमा द्यायची झाली तर माता आणि पुत्र यांच्यातील अति उत्कट आणि अति कोमल अशा नात्याचीच देता येईल. मोठ्या महत् भाग्यानं हे नातं तू जोडलं आहेस नामा, मोठ्या महत् भाग्यानं. नामदेवा, पंढरीहून तीर्थयात्रेसाठी घाईने निघाल्यामुळे तुझं कीर्तन ऐकण्याचा योग मात्र आला नाही. आज या मंडळींसमोर तू एखादा अभंग गाऊन त्याचं निरूपण करावंस. खरोखर नामया, या गावातील लोकांना तुझ्या मुखातून भक्ती महिमा ऐकू दे. गुरुबा, ज्ञानदेवासमोर माझे बोल म्हणजे बृहस्पती समोर अजाण बालकाचे बोबडे बोल आहेत. नामदेवा, हा तुझा विनय झाला, पण आता तरी अभंग म्हणायला नाही म्हणू नकोस. ज्ञानदेवा, तुझ्या देवाची द्वारी अभंगानं हरिपाठाची गुढी भागवत धर्म मंदिराच्या द्वारी उभारली आहे.
त्या अभंगाची गोडी काही अविटच आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी तेणे मुक्तिचारी साथी येला, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. असुनी संसारी जिव्हे वेगू करी, असुनी संसारी असुनी संसारी असुनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी वेदशास्त्र उभारी बाय सदा, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खूणे, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासांची खूणे, द्वारकेचे राणे द्वारकेचे राणे, पांडवा खरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी उभा क्षण भरी. आज हे सगळे वैष्णव आणि गावातली काही भक्त मंडळी जमलेली आहे. तुझ्या मुखातून निघणारी अमृतवाणी ऐकण्याचा योग पुन्हा यांच्या आयुष्यात कधी येईल पुनाष्ट, तेव्हा तू यांच्या समोर काही बोललास तरी भक्त मंडळी खरोखर धन्य होती. ज्ञाना, तुझी कीर्ती या लोकांच्या कानी गेली म्हणूनच तर मोठ्या आशेने आज ते तुझे बोल ऐकण्यासाठी आले आहेत. ज्या ठिकाणी ईश्वराची कथावार्ता चालते त्या ठिकाणी ती कथा ऐकण्यासाठी प्रत्यक्ष ईश्वर येऊन ऐकत असतो, तर असा हा मंगल मुहूर्त वाया जाऊ देऊ नकोस ज्ञाना. गुरुदेव, पण काय निरूपण करू? ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा कुंभ तू भरून ठेवला आहेस,
त्यातील चार थेंब या लोकांना लाभले तरी ते तृप्त होतील. भक्तीसारखा लोभस भाव नाही. ज्ञाना, या भक्तीवर तू बोलायला लागलास तर प्रहर कसे उलटून गेले तेही कळणार नाही. नामदेवा, तीर्थयात्रेच्या मुक्कामी तू एकदा मला तुझ्या सगुण भक्तीचं मर्म सांगितलंस. माझ्या निरूपणातूनही तुझ्या श्रेष्ठ भक्तीचाच तुला पुन्हा प्रत्यय येईल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भक्त हो, व्यक्त आणि अव्यक्त ही भगवंताचीच दोन रूप आहेत. अर्जुनासारख्या श्रेष्ठ भक्ताने परमात्मा श्रीकृष्णालाच प्रश्न विचारला. हे श्रीकृष्ण, उपासनेकरिता तुझं व्यक्त कृष्णरूप श्रेष्ठ की अव्यक्त निर्गुण रूप? मय्या वेश मनो येमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. सर्व इंद्रियांसकट आपल्या मनोभावांना माझ्या ठिकाणी अर्पण करून जे परमश्रद्धेनं सतत माझी उपासना करतात, आपले सर्वस्व वाहतात, स्वतःलाच माझ्या ठाई समर्पित करतात, अशांनाच मी परमयोगयुक्त श्रेष्ठ योगी समजतो. भगवान श्रीकृष्णानं केलेलं भक्ताचं हे वर्णन किती सार्थ आहे ना नामदेवा. का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. वर्षाकाळ सुरू झाला की नदीचं स्वरूप कसं दिसतं. क्षणाक्षणाला तिच्या ठाई पाणी चढू लागतं. आकाशातील मेघ भरभरून पाणी ओतीत असतात. वर्षाकालानं केलेली ही कृपाच भक्ताच्या श्रद्धेचंही असंच असतं. भक्ताचा सगुण भगवान आपल्या कृपेचा वर्षाव करून भक्ताच्या श्रद्धेमध्ये अतिसुखाची गोडी वाढवत असतो. या श्रद्धेचं स्वरूप अतिपरिशुद्ध निष्काम व निर्मळ असतं. या श्रद्धेतूनच भक्ताचं चित्त विमल होऊ लागतं. चित्तशुद्धी होऊ लागणं ही अंतःकरणात पडणाऱ्या भगवत कृपेच्या पावलांची साक्षच होय. वर्षा काळाप्रमाणे भगवत कृपेची संतत वर्षा होऊ लागल्यावर भाव दृढावतो. भक्ताला हळूहळू भगवत स्वरूपाचं ज्ञान होऊ लागतं. त्याच्या श्रद्धेला भरभरून पूर येतो. नित्य नव्या भक्तिसुखाची भर पडून त्याची श्रद्धा वाढतच राहते. या सत्वमय श्रद्धेचा महापूर जीवनात नवचैतन्याचे स्वानंद धाम निर्माण करतो. भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत असलेला परमयोगयुक्त श्रेष्ठ योगी या भक्तातूनच जन्म घेतो. उत्तरखंडाच्या तीर्थयात्रेला येऊन आम्हा सर्वांचं चित्त पावन झालंय. आता मला विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली. खराय तुझं नामदेवा, तू विठ्ठलापासून इतके दिवस दूर राहिलायस. तुझ्या मनाची अवस्था मी जाणतो. पण आता आपण परतीच्या प्रवासालाच निघालोय. Thank you.
पाहता निशाणे उत्तुंग कळस संचरले खास अष्टभाव। नामदेवा, मंदिरातल्या ईश्वरी अस्तित्वाची पताका आकाशात डौलानं मिरवणारा हा कळस पाहिलास? ज्या देवाच्या दर्शनासाठी जीवाचा आटापिटा करून यावं त्या देवाचा कळस दिसला की श्रम कसे नाहीसे होतात। म्हणून तर जिथून कळस दिसतो त्या जागेला विसावा म्हणतात, असंच तर ज्ञानदेवा? होय, भक्तिभावानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वरूप आत्ता मला आठवत। विठ्ठलाशी हितगुज करीत आनंदित झालेला तो जीव डोळ्यात प्राण आणून पंढरीची वाट चालत असतो। त्या माऊलीला भेटण्यापूर्वी दुरून तो कळसाचं दर्शन घेतो आणि आता देव भेटणार या आनंदानं देहभान विसरून जातो। झळाळे सोन सळा दिसतो कळस सोजवळा। कळसाच्या दर्शनानं होणाऱ्या भक्त चित्ताच्या स्थितीचं मोठं यथार्थ वर्णन केलंस तू नामदेवा। आळंदीला निघण्यापूर्वी आधी विठ्ठलाचं दर्शन घेऊ। चला। जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल। जनाई, हां, यात्रा सफल झाली। तीर्थयात्रेचं पुण्य पदरी पडलं। ज्ञानेश्वराच्या संगती दिवस कसे गेले कळलंच नाही। खरंय तुझं म्हणणं, ज्ञानदेव विवेकाचे सागर आहेत, त्यांच्या संगतीत तुम्हा सर्व संतजनांना भक्ती प्रेमानंद लाभला। कुरुबा हरारी, अरे अरे किती किती भाग्यवान आहात रे तुम्ही सारे। हो जनाई, संपूर्ण तीर्थयात्रेत मी तू पण नाही, पक्षभेद नाही, सर्वजण एकत्र नांदले निरहंकाराने निर्मळ मनानं। भागवत धर्माचा उपदेश प्रत्यक्षात आचरणात आणलेला पाहायला मिळाला। विठ्ठल चरणी ज्ञानदेव आणि नामदेव एक झाल्यामुळे ज्ञानाचे नामाशी तादात्म्य झालं। 18 पगड जातीच्या सर्व लोकांना परमार्थाची वाट सापडली। होय, ज्ञानदेव आणि नामदेव यांनी भक्ती प्रेमाचा महामंत्रच सर्वांना दिलेला आहे। भक्तीचा आनंद सत्संगाशिवाय मिळत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला। खरंच आहे ना, ज्ञानेश्वर माऊली आत्मानंदाच्या लहरीशी खेळत असताना त्यांच्या मुखातून अमृताची गंगाच वाहत असे। चला आपण सर्व विठ्ठल मंदिराकडे जाऊ। चला। जय जय विठ्ठल, जय हरि। दादा, आज तुम्ही इतके उदास का? तीर्थयात्रेत सुद्धा काही वेळा तुम्ही विलक्षण उदास व्हायचे। काही नाही मुक्ते, तीर्थयात्रा संपली म्हणून मन उदास आहे। मला तर असं वाटायचं ही तीर्थयात्रा अशीच चालू राहावी, कधी संपूच नये। पण आज माझ्या कसोटीचा क्षण आलाय। काही घटनांचा काळ लांबवता येतो मुक्ते, पण टाळता येत नाही। देवा, हे लेकरू तुझ्या पायावर घातलंय। आजपर्यंत तू याच्यावर जे कार्य सोपवलंस ते यानं पूर्ण केलंय। आज तुझ्या चरणी याला निरंतर ठाव द्यावा
एवढी एकच प्रार्थना आहे देवा. दादा दादा, आता तुम्ही विठ्ठलाला काय म्हणाला दादा? मुक्ते, कष्टी होऊ नकोस, मन शांत ठेवून ऐक. इथून आपण आळंदीला परत जाणार आहोत, तिथे आपला ज्ञाना संजीवन समाधी घेणार आहे. ज्ञान दादा, ज्ञान देवा, हे मी काय ऐकतोय? माझी संगत हवी म्हणून तुम्हाला तीर्थयात्रेला घेऊन गेलास, आणि आता माझी संगत सोडून चाललास. शोक करू नकोस नामा, निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप तू जाणतोस. ज्ञान देवा, तुझ्यासारख्या ज्ञानीयाच्या पुढे मी काय बोलणार? तुम्ही का अडवत नाही ज्ञान देवाला? ज्येष्ठांच्या समोर कनिष्ठांचं जाणं उघड्या डोळ्यांनी पाहावं लागेल. वळचणीचं पाणी आड्याला जाऊन केव्हाच मिळालंय नाम्या. मुक्ते, विश्वाच्या चौकटी बाहेर पडण्यास अधीर झालेल्या ज्ञान दादावर आता तुझ्या माझ्या रडण्याचा कुठलाच परिणाम होणार नाही. मुक्ते, तुम्ही चौघं भावंड म्हणजे वैराग्याचे पुतळेच आहात, आणि तू तर साक्षात विरक्तीची मूर्तीच. तू शोक आवरायला हवा. दादा, तुम्ही तर ज्ञान दादांचे गुरु, तुमच्या शिष्याचा हा निर्णय? मुक्ते, माझा ज्ञान हा गुणांचा सागर आहे. सगळी नाती त्याने निभावली. मुक्ते, रडू नकोस. अगं, हा आनंदाचा उत्सव आहे, आणि आभाळात ढग येतात आणि जातात, त्यांचं कोणी दुःख करत का? नामदेवा, म्हणूनच मला आता निरोप दे. साधना.